गणित शिकण्यासाठी डिजिटल मास्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटा दाबून नवीन व्हिडिओची सूचना मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा डिजिटल मास्टर एका नव्या भागामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत 13 ची कसोटी. 13 ची कसोटी थोडीशी ट्रिकी आहे, 7 च्या कसोटी सारखीच, पण तेवढी मोठी नाही. तर आपण 13 ची कसोटी काय आहे हे अगोदर मी फळ्यावर लिहितो. जर तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही 13 ची कसोटी वहीमध्ये उतरवून घेऊ शकता. तर मित्रांनो, 13 ची कसोटी आपल्याला काय सांगते की एखाद्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट, एखाद्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट उरलेल्या संख्येत मिळवल्यानंतर येणाऱ्या बेरजेला जर 13 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो. तर मित्रांनो, 13 ची कसोटी ही थोडीफार 7 च्या कसोटी सारखी आहे, पण 7 च्या कसोटीचा आपण या ठिकाणी वापर नाही करू. आपण सरळ सरळ जाऊ 13 ची कसोटी काय सांगते. एखादी जर समजा संख्या घेतली 169, 13 ची कसोटी काय सांगते की एकक स्थानच्या अंकाची चौपट 9, हिची चौपट काय ना 9 × 4 = 36. एखाद्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट उरलेल्या संख्येमध्ये, उरलेली संख्या काय आहे 16, उरलेली संख्या 16 त्यामध्ये मिळवल्यानंतर म्हणजे 16 + 36 येणाऱ्या बेरजेला जर 13 ने भाग जात असेल. आपण या दोन अंकांची, या दोन संख्यांची बेरीज करू. 6 × 6 = 12, 2 × 7 = 1, 1 + 1 = 2, 3 = 5, 52. 52 या संख्येला 13 ने भाग जातो का? 13 × 1 = 13 आणि 13 × 4 = 52. 52 या संख्येला 13 ने भागल्यानंतर 4 हा पूर्णांक भागाकार येतो, म्हणजेच दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट आणि उरलेली संख्या यांच्या बेरजेला 13 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे दिलेल्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो, असं आपल्याला 13 ची कसोटी सांगते. आता आपण तपासून पाहू की खरंच दिलेल्या संख्येला 13 ने भाग जातो का. 13 लिहिलं मी छेदामध्ये, भाग द्यायला सुरुवात करा. 13 × 1 = 13, 13 × 1 = 13, उरले 3 = 39 आणि 13 × 3 = 39, म्हणजेच 169 या संख्येला 13 ने भागल्यानंतर येणारा भाग 13 हा एक पूर्णांक संख्या आहे, म्हणजे दिलेल्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो, जे की आपण 13 च्या कसोटीवरून अगोदरच ठरवलेलं होतं. आता आपण अजून एखादी संख्या घेऊ, 2728. या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो की नाही हे ठरवण्यासाठी परत आपण एकक स्थानचा अंक घेऊ 8. एकक स्थानच्या अंकाची चौपट करा, 8 × 4 = 32. उरलेला अंक कुठला हो, 272 हा आहे, 272. आता उरलेल्या अंकाची आणि एकक स्थानच्या अंकाच्या चौपटीची म्हणजे 32 यांची बेरीज करू. बेरीज येणार 2 × 2 = 4, 7 × 10 = 3, 10 × 0 = 1, 1 × 2 = 3. 304 या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो का? 13 × 2 = 26, उरले 4 = 44, 13 × 3 = 39, उरले 5 द्या दशांश झाले 50, 13 × 3 = 39, कारण 13 × 52 हे जास्त होतं, म्हणजे 304 ला 13 ने भागल्यानंतर येणारा भागाकार 23.3 हा येतो, जो की एक अपूर्णांक आहे. म्हणजेच 2728 या संख्येतील एकक स्थानच्या अंकाची चौपट आणि उरलेला अंक या दोन्हींची बेरीज ही 13 ने पूर्ण भाग जाणारी नाहीये, म्हणजेच 2728 ही संख्या 13 ने पूर्ण भाग जाणारी नाहीये, असं आपल्याला कोण सांगतं? असं आपल्याला 13 ची कसोटी सांगते. आता आपण तपासून पाहू की खरंच 2728 ह्या संख्येला 13 ने भाग जात नाही का. छेदामध्ये लिहिलं 13, 13 × 1 = 13, 13 × 2 = 26, उरला 1 = 12, 13 × 0 = 0 = 128, 13 × 9 = 117, उरले 11 द्या दशांश = 110 आणि पुढे काहीतरी या ठिकाणी संख्या येणार. तर 2728 या संख्येला 13 ने भागल्यानंतर येणारा भागाकार तो पूर्णांक नसून या ठिकाणी एक अपूर्णांक संख्या येत आहे, म्हणजेच 2728 या संख्येला 13 ने पूर्ण भाग जात नाही, जे आपण अगोदरच कळवून घेतलं होतं 13 च्या कसोटीच्या मदतीने.
तर मित्रांनो, ही होती 13 ची कसोटी. डिजिटल मास्टर या चॅनल वरती मी फक्त 13 पर्यंत सध्या कसोट्या उपलब्ध करून देणार आहे. बाकीच्या कसोट्या जर समजा गरज पडली किंवा तुमच्यापैकी काही जणांनी खास मागणी केली तर मी या ठिकाणी अपलोड करेन. उद्यापासून जे व्हिडिओज येतील त्यामध्ये आपण बाकी वेगवेगळ्या संख्यांचे प्रकार शिकू आणि त्यानंतर लगेच आपण संख्यावरती कशा प्रकारे प्रोसेसेस होतात गणितामध्ये ते शिकू. मित्रांनो, ही होती 13 ची कसोटी. आता बाकी वेगळ्या प्रकारचं गणित शिकण्यासाठी पुढील भाग पहा आणि तोपर्यंत नेहमीप्रमाणे हसत राहा, खेळत राहा आणि शिकत राहा.